आणि आता पुढची बातमी, भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघ प्रमुख धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह तिघांवरती अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पतसंस्थेच्या कर्जाची वसुली करताना डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि त्यावरून अकलूज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.